ही बातमी आहे. सिलिंग कायद्यात सुधारणा झाल्याची. बहुचर्चित सिलिंग कायद्यामध्ये सुधारणा करण्यास विधिमंडळाची मान्यता आज मिळाली. आता खंडकरी शेतकऱ्यांना भोगवटा वर्ग 2 म्हणून वाटप केलेल्या जमिनींचा भोगवटा वर्ग 1 करणं शक्य होणार आहे. त्यामुळे खंडकरी शेतकरी आणि सिलिंग जमिनी मिळालेल्या भूमिहीन माजी सैनिक दुर्बल घटकांना लाभ मिळणार असल्याची माहिती राज्याचे महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी नागपूरच्या हिवाळी अधिवेशनात दिली. ग्रामपंचायतींकरता शेती महामंडळाची जमीन उपलब्ध होणार असल्यानं शासकीय घरकुल योजना, पाणीपुरवठा योजना, घनकचरा व्यवस्थापन प्रकल्प इत्यादी प्रलंबित कामं मार्गी लागणार आहेत. आई भवानीचा गजर म्हणजे झी 24 तास.